नमस्कार, छत्री बांधवांना मी एन के जाधव आणि आपण पाहताय देशाचा कणा बळीराजा। आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला गहू पिकाची शास्त्रीय पद्धतीने लागवड कशी करायची याची शास्त्रीय पद्धतीने इत्यंभूत माहिती पाहिजे, ज्यामध्ये त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्यापर्यंत वेळेमध्ये ह्या सर्व गोष्टी पोहोचतील। आणि या व्हिडिओबद्दलचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही असेल ते मत मात्र निश्चितपणे आम्हाला कळवा। तर बीज प्रक्रिया, तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण रोडोमिल गोल्ड ह्याचा वापर करू शकतो का, आणखी कुठल्याही बुरशीनाशकाचा सुद्धा आपल्याला वापर करता येऊ शकेल? जर आपण रोडोमिल गोल्ड वापरणार असाल तर 1 किलोग्रॅम सीड्ससाठी 2 ग्रॅम रोडोमिल गोल्ड या प्रमाणामध्ये आपण याची बीज प्रक्रिया करून घ्यावी, आणि बीज प्रक्रिया केल्याच्या नंतरच आपण ती लागवडीसाठी वापरावा। त्यानंतर बेसल डोस, तर बेसल डोसमध्ये पेरणीच्या वेळेला आपण जे काही खत देणार आहोत त्यामध्ये DAP 30 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो आणि युरिया 25 किलो या प्रमाणामध्येच आपण ही 4 खतं मिसळून प्रति एकर या प्रमाणामध्ये दिले तर त्या गव्हाच्या पिकासाठी ते उत्तम प्रतीचं खत होईल। आता जे अंतर ठेवायचं आपल्याला, ते 2 रोपातील अंतर 4 ते 5 सेंटीमीटर ठेवायचं, 2 लाईनमध्ये 7 ते 8 इंच अंतर ठेवायचं आहे, आणि जी खुली आहे ती 4 ते 5 सेंटीमीटर पडेल। याप्रमाणे आपण जर अंतर ठेवलं तर आपण एक उत्तम प्रतीचं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकू, उत्पादनासाठी ते योग्य असं अंतर असेल। म्हणजे हे सुद्धा अगदी दाट अगदी पातळ हे न करता आपण जर योग्य प्रमाणामध्ये अंतर ठेवून पेरणी करून जर केली तर आपल्या उत्पादनामध्ये बऱ्यापैकी वाढ होते। आणि त्यानंतर पाणी व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनासाठी अगदी आपण लागवड करतो त्यावेळेला जे लागवड केल्यानंतर लागलीच पाणी देऊन घ्या, आणि त्यानंतर मात्र दर 12 ते 15 दिवसाला 1 पाणी याप्रमाणे पाण्याच्या पाळ्या देत चला। एक अंदाजे 5-6 पाळ्यामध्ये पाण्याच्या पाळ्यामध्ये हे निघून जातं। तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं, जेणेकरून आपल्यापर्यंत वेळेमध्ये याचे व्हिडिओ पोहोचतील। आम्हाला ही माहिती कशी वाटली, निश्चितपणे चांगली वाटली असेल, वाईट वाटली असेल, खराब वाटली असेल किंवा ओके असेल, तर तिची प्रतिक्रिया निश्चितपणे कमेंट सेक्शनला आपण द्यावं, जेणेकरून आपल्याला याच रोटने व्हिडिओ बनवायचे का थोडा बहुत चेंज करून द्यायचे हे कळेल। तर एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू। नमस्कार।